नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभांगी. आज बनवूया आपण हे मूग आहेत, मोड आलेल्या मुगाचे आपण थालीपीठ बनवायचे आहेत आज आपल्याला. हा मिक्सरचा भांडा घेतला आहे. इथं आपल्याला बारीक करून घ्यायचे मूग. चांगले मोड आलेले आहेत मुगाला. बारीक करून घेते. मुगामध्ये थोडासा पाणी टाकला होता, 2-3 चमचे. मूग वाटलेले आहेत ना, ते आपण ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेऊया. तांदळाचं पीठ घेते 1 वाटी. हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलंय, थोडासा दरदरा. हे तीळ घेते मी, धना पावडर थोडीशी, जीरा आहे, ओवा 1 चमच, हळद आणि हा कांदा. कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं. हाताने करायचा म्हणजे पाणी किती लागेल ते माहिती पडेल आपल्याला. मिक्सरचा भांडा धुवून घ्यायचा आहे. थोडा थोडा पाणी टाकायचा. मळून घेते चांगला. थोडंसं तेल घेते मलाईसाठी. पीठ भिजवून झालं आहे, त्याचे आपण गोळे करूया. तीन असे गोळे करूया मोठे मोठे. पॉलपाट घेतलाय, त्याच्यावर प्लास्टिक घातते आणि प्लास्टिकवर एक गोळा ठेवते. थोडासा पाणी लावायचं आहे खाली. तापवून घ्यायचं आहे आपल्याला प्लास्टिकवर.
पाणी लावला ना का होतो व्यवस्थित रुंद, पाणी लावून लावून असं करायचं। आणि ही अशी उसलून थोडा थोडा तेल टाकायचं बाजूनी, थोडं थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। पलटी करून घेतले आणि तेल टाकलं। पण बघायचं, खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला दोन्ही बाजूनी। चांगली खरपूस भाजून घेतले, काढून घेते। दुसरी एक तसंच काढून घेते। आपलं थालीपीठ तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। चला उद्या भेटते।